पाहत आहात केएस न्यूज। आजची बातमी उद्याचा बदल असेल। क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज प्रहार संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। आजपासून 14 एप्रिलपर्यंत प्रहार संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 12 एप्रिल रोजी अनाथांना मदत, 13 एप्रिल रोजी पुस्तकदान व निराधार महिलांना साडी वाटप, 14 एप्रिल रोजी तिरंगा पूजन व संविधानाचे वाचन तसेच अन्य उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत। प्रहार संघटनेच्या वतीने आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात व आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहेत। आज राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवरायांच्या परिसरामध्ये भीमरायांची जयंती साजरी करूया हा उपक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे। आज या ठिकाणी आम्ही नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज या ठिकाणी त्यांच्या जयंतीपासून सुरुवात केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असून 11 एप्रिल ते 14 एप्रिल हे 4 दिवस सतत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत। बच्चूभाऊ कडू यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त शिवरायाच्या राज्यामध्ये भीमरायाची जयंती या उपक्रमाची आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून हा उपक्रम 11 ते 14 एप्रिलपर्यंत पार पाडण्यात येणार आहे।